नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी एकच्या बातमीपत्रात मी अश्विनी भोयर आपलं स्वागत करते. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात एटापल्ली तालुक्यातल्या 4 मतदान केंद्रांवर आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजेपासून 11 वाजेपर्यंत इथं 16.72% मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी आणि वांगेतुरी या गावात नक्षलवादी कारवायांमुळे 11 एप्रिलला निवडणूक पथक पोहोचू न शकल्यामुळे मतदान झालं नव्हतं. मतदानाची वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. सर्वोच्च न्यायालयानं राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात नोंदवलेल्या विधानाबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कथित अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयानं त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं आहे. राफेल संदर्भात संरक्षण मंत्रालयातून फुटलेली कागदपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरू नये अशी केंद्र सरकारची मागणी फेटाळून लावत न्यायालयानं ही कागदपत्र पुरावा म्हणून स्वीकारत असल्याचं सांगितलं होतं. मात्र राहुल गांधी यांनी या प्रकरणात घोटाळा झाल्याचं सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं असं मत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं होतं. यासंदर्भात भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी पुढची सुनावणी 23 एप्रिलला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रपटाचं प्रदर्शन निवडणूक काळात थांबवण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली. यासंदर्भात निवडणूक आयोगानं आपला निर्णय एका बंद पाकिटात सादर करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली. या प्रकरणी 22 एप्रिलनंतर सुनावणी घेणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं. निवडणूक आयोगानं गेल्या बुधवारी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनाई करत निवडणूक काळात राजकीय पार्श्वभूमीच्या नेत्यांचे चरित्रपट प्रसिद्ध करू नये असं म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातले सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे संस्थापक कन्नडचे आमदार तथा अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आज औरंगाबाद इथं झालेल्या पत्रकार परिषदेत सत्तार यांनी ही भूमिका स्पष्ट केली. हर्षवर्धन जाधव हे सुशिक्षित आणि पात्र उमेदवार असल्याचं सांगतानाच 2014 झालेल्या पराभवासाठी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जबाबदार असल्याचा आरोप सत्तार यांनी केला. काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. आमदार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात ठाणे इथं आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हात्रे यांनी शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारासाठी कोपर खैरणे इथं घेतलेल्या एका सभेत मतदारांना 2 वेळा मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. काँग्रेस पक्षानं निवडणूक जाहीरनाम्यात घोषित केलेली न्याय ही किमान उत्पन्न योजना काँग्रेस शासित राज्यात राबवून दाखवी असं आव्हान राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. ते आज पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. या योजनेवर अंमलबजावणी करणं प्रत्यक्षात शक्य नाही हे काँग्रेसच्या नेत्यांनाही माहीत असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेसनं या योजनेतून गरीब कुटुंबांना दरवर्षी 72,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे. नांदेड इथं काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज नांदेड इथं सभा होणार आहे. तर औरंगाबाद इथले शिवसेना भाजप रिपाई रासप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी आज औरंगाबाद इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील अंजनी फाट्याजवळ आज सकाळी जीप आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातले 5 जण ठार झाले असून यामध्ये 1 वर्षभराच्या बालिकेचाही समावेश आहे. अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ राजौरी भागात भारतीय पोलीस चौक्यांवर आज पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. या कारवाईला भारतीय सैनिक चोख प्रत्युत्तर देत असल्याचं सुरक्षा दलानं सांगितलं आहे. झारखंड राज्यात आज नक्षलवादी आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या चकमकीत 3 नक्षलवादी मारले गेले. याबरोबरच आमचं बातमीपत्र संपलं.